अतिव्यायामाचे दुष्परिणाम आणि अतिव्यायामासारखं जे आहे अध्व स्त्रीहास्य भाष्य आसन या सगळ्याचे दुष्परिणाम आहेत. या सगळ्याचे व्यापद आहेत. त्या पद्धतीने सिंह हत्तीला ओढून शिकार करतो, ओढून नेतो शिकार करून, त्यावेळी तो जसा नाश होतो तसा अशा पद्धतीचा नाश त्या व्यक्तीचा होतो. आता आपण 14व्या श्लोकाच्या टीकेला आलोय. आयुर्वेद रसायन लागलं हे माधवीच्या टीकेला आलोय. आयुर्वेद रसायन श्लोक नंबर 14 त्याची टीका अध्याय दुसरा नवीन जे कोणा असतील त्यांना अध्याय दुसरा श्लोक नंबर 14 त्याची हे माधवीची टीका वाचतोय आपण. व्यायाम प्रसंगात जागरादीनाम यथोक्त प्रमाणाति क्रमेण अतिक्रमेण दोषम आह व्यायामेति. व्यायाम व्यायामाचे ज्या क्रिया आहेत आणि जागरणादी ज्या काही क्रिया आहेत त्या यथोक्त प्रमाणात अतिक्रमे यथोक्त प्रमाण जे सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर झाल्या तर दोषम आह तर दोष जो होतो तो आता आम्ही सांगत आहोत. व्यायाम येती गजम आकर्षण सिंह इव ज्या पद्धतीने सिंह हत्तीला खेचतो त्या पद्धतीने त्या होतात गोष्टी यतः साहसत त्याला साहस म्हणतात साहसापासून होणाऱ्या क्रिया. अयथा बलमारंभ साहसम कि अयथा जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त बल वापरणं असं जे आहे त्याला साहस म्हणतात. नहीं व्यायामात अति भजन पर्याप्तम पुंसाम बलम अस्ति कि नहीं कि व्यायामापासून अति व्यायामाचं अति भजन अति करण अति सेवन करण इतकं पर्याप्त बल हे कोणाला आहे बलम अस्ति पुंसाम बलम अस्ति पुरुषाला हे एवढं बल असतं. अध्व स्त्री शब्दाभ्याम अध्व म्हणजे ट्रॅव्हलिंग स्त्री म्हणजे स्त्री गमन करणे शब्दाभ्याम त्या शब्दांपासून गमन संभोगही लक्षते. गमन संभोग असा शब्द असा अर्थ होतो म्हणजे अध्व स्त्री म्हणजे संभोग करणे अशा पद्धतीचा अध्व स्त्रीचा अर्थ होतो. आदी शब्देन धनुराकर्षणादी आदी शब्देन धनुराकर्षण तुम्हाला सांगितली धनुराकर्षण म्हणजे काय तर त्या पद्धतीच्या क्रिया होतात ज्या शरीराच्या ताकदीपेक्षा जास्त आहेत जास्त ताकद द्यावी लागते अशा पद्धती. उद्वर्तनम कफहरम मेधसा प्रविलायनम स्त्रीकरम अंगानाम त्वक प्रसाद परंपरम. उद्वर्तन सांगितलेलं आहे की हे कफर आहे कफ कमी करणार आहे मेधसह प्रविलयन मेधाच विलयन करणारा पातळ करणारा असं आहे मधुवर्तन. स्त्रीकरणम अंगानाम अंगांचं स्थिरत्व आणणे अंगाला ह्या पद्धतीचं ते काम करतं आणि त्वक प्रसाद त्वचा चांगली करतं त्वचेचं प्रसादन करतं. उद्वर्तनम कफहर आदयश्च चत्वारो गुणः आदयः चत्वारो गुणः ही चार गुण आहेत उद्वर्तनाचे. एक कफहर आहे मेधाचं विलयन करतं अंगाचं स्थिरीकरण करतं आणि त्वचेचं प्रसादन करतं चार गुण आहेत. इष्ट साधनत्व कथनद्वारो द्वारा उद्वर्तनम विदत्ते. इष्ट साधन म्हणजे आरोग्य मिळवण्यासाठी त्या साधनांमध्ये उद्वर्तन पण एक सांगितलं आहे. उद्वर्तनम इति उद्वर्तनम कफहरादी गुणम उद्वर्तनाचे जे गुण आहेत ते कसे आहेत कफहरादी गुण आहेत. 15 नंबर श्लोकाची आपण टीका वाचतोय हे मात्रेची. हा उद्वर्तनम कफहरणादी गुणम तथा कुर्याद इति सिद्धम इति अर्थ सिद्धम की याच्यामुळे ते केलं पाहिजे असं नित्य केलं पाहिजे कुर्याद विधिलिंगकार
केलं पाहिजे असं सिद्ध होतो अर्थ. प्रविलायनम म्हणजे द्रवीकरणम. द्रवीकृत्य मेधसः शोषणम इत्यर्थः. द्रवीकृत झालेला पातळ झालेला जो मेध आहे त्याचं शोषण करण्याचा अर्थ, शोषण करणे म्हणजे प्रविलायनम असं ते म्हणत आहेत. उद्वर्तनम कषायादि चूर्णैहि गात्रो उद्घर्षणम. की कषायादि चूर्णांवर चूर्णांचं गात्रांवर उद्घर्षण करणे. कषायादि चूर्ण घ्यायची, लोद्र मुस्का ही सगळी चूर्ण घ्यायची. अर्जुन त्रिफळा असं घ्यायचं आणि त्याने उद्वर्तन करायचं. घासायचं अंग जसं आपण अभ्यंग करतो तसं उद्वर्तन करायचं चूर्णाने. आणि पूर्ण दोन तीन माणसं पाहिजेत ते उद्वर्तन करायला. एका माणसाने उद्वर्तन केलं तर त्या जो करतोय त्याचं वजन मेध कमी होईल. तर हात हात पाय किमान दोन तीन माणसं किमान दोन तरी पाहिजेत. चार असतील तर आणि छान. आणि तसं जर उद्वर्तन केलं तर मेध कमी होतो. उद्वर्तनाबद्दल थोडं सांगा ना सर. तर चूर्ण घ्यायची आणि उष्ण विर्याची पण घ्यायची त्याच्यात, म्हणजे सुंठ पण घ्या अशा पद्धतीने. सुंठ किंवा काळी मिरी अशी थोडी चूर्ण ती पण घ्यायची ना कशासाठी पण घ्यायची. आणि त्याने घासून घासून घासायचं पूर्ण अंग. तर साधारणतः एका ह्याच्यामध्ये 10-15-20 ग्रॅम 15-50 ग्रॅम पर्यंत वजन कमी होतं एका सेटिंग मध्ये. तर त्याचा खूप घासावा लागतो आणि त्याला माणूस एका म्हणजे एक वैद्याने एका माणसाचं उद्वर्तन केलं एवढ्यांना होणार नाही. दोन्ही बाजूला दोन्ही जणांनी ते घासलं पाहिजे अंगाला, पोटाला, पाठीला, जिथे मेध काढतो तिथं जास्त लाल होईपर्यंत घासलं पाहिजे. केरळमध्ये सगळ्या प्रोसिजर केल्या जातात. कोणाची तिथे मॅन पॉवर आहे तिथे ते करण्यासाठी. स्नेहन केल्यानंतरच करायचं असतं नाही नाही स्नेहन करायचं नाही. त्यातल्यात तुम्हाला जर अगदीच रिझल्ट पटकन उद्वर्तनाचा पाहिजे असेल तर थोडं स्वेदन करायचं. स्नेहन नाही, स्वेदन करायचं थोडं खूप नाही. आणि मग उद्वर्तन जर करायला घेतलं तर आणि जरा लवकर प्रविलयन होत. एक ग्रंथात नाही युक्ती प्रमाणाचा विषय. तर जसं तुम्ही व्यायामाच्या आधी वॉर्म अप करता आणि मग व्यायाम करता त्या पद्धतीने जर स्वेदन थोडं घेतलं, स्वेदनसाठी त्याला बसवलं आणि अंग पुसल्यानंतर उद्वर्तन केलं तर लवकर रिझल्ट मिळतो. वजन कमी करणाऱ्यासाठी ज्याचा जो स्थूल आहे त्याच्यामध्ये व्यायाम नाही आहे अशामध्ये वजन कमी करण्यासाठी जे काही स्लिमिंग सेंटर्स असतात वजन कमी करण्याचे क्लिनिक्स असतात त्याच्यात ते हे केलं जातं सगळं उद्वर्तन आणि आयुर्वेदिक सेंटर्स. दीपनम पुढचा श्लोक घ्या 16. दीपनम वृष्यम आयुष्य स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडूमल श्रम स्वेद चंद्रा दाह पापजीत. अंघोळ अंघोळीचे गुणधर्म सांगितलेले आहेत की अंघोळ ही वृष्य आहे, आयुष्य देणारी आहे, ऊर्जा देणारी आहे, बल देणारी आहे. कंडूमल श्रम स्वेद चंद्रा त्रुट दाह आणि पाप यांना जिंकणारी आहे, यांना सगळ्यांना जिंकणारी आहे, हे सगळं नाश करणारी आहे ही अंघोळ आहे. कंडू तर जातो, मल तर जातो, श्रम पण जातो, स्वेद पण जातो, चंद्रा पण जाते, कृष्णा पण जाते, दाह पण जातो आणि पाप म्हणजे जी ह्याच्यातली स्थान आहे कुठली तीर्थक्षेत्रातली स्नान आहेत, गंगा स्नान ती जी स्नान आहे ती पाप जिंकणारी स्नान आहे.
किंवा मंत्रपूर्वक केलेली स्नान जी आहेत तीही पापजन्य लक्षण आहे. स्नानम दीपनम वृक्षम आयुष्यम च भवती. स्नान कसं आहे, दीपन आहे आणि वृक्ष आयुष्याला वृक्ष करणार, वृक्षत्व प्राप्त करणार असा आहे. ऊर्जा उत्साह बलम प्राण येते प्रदत्ती, हे सगळं देणारी अशी जी आहे ती ते स्नान आहे. करोती यत सद एवम आणि म्हणते केलं पाहिजे. कंडवादी कंडवी इति इत्यादी कंडवादी नाम द्वंद्व हा कंडू जे आहेत खालचे कंडू मल समास वेद हे जे आहेत ते काय आहेत, द्वंद्व समास आहेत. कंडुश्च मलश्च समश्च स्वेदश्च तंद्राश्च तृष्णाश्च दाहश्च पापश्च पापश्च असा समास आहे. एतानी जयती. स्नानस्य प्रभावात आयुष्यत्व वृक्षत्व दीपनत्वानि बोधव्यानि. आणि स्नान हे प्रभावाने वरची जी गोळ आहे ती वृक्षत्व आयुष्यत्व आणि दीपनत्व देत असं बोधव्याने असा तुम्ही बोध घ्यायला पाहिजे. अथवा हा स्नानेन प्रहर्ष भवती किंवा स्नानाने काय होतो, प्रहर्ष मोठ्या प्रमाणात हर्ष होतो. हर्ष प्रहर्ष म्हणजे प्रकृष्ट हर्ष विशिष्ट असा हर्ष होतो, आनंद निर्माण होतो शरीराला मनाला शरीराला अशा पद्धतीने. आणि प्रहर्षणत्वात वृक्षत्व आणि प्रहर्षणातून वृक्षत्व प्राप्त होत. प्रहर्षचा दुसरा अर्थ की इरेक्शन असंही आहे. इथे आनंद असा घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून वृक्षत्व आहे. शरीराला आनंद झाला की शरीरामध्ये शुक्रवृत्ती होते आणि शरीराला दुःख झालं की शुक्राचा क्षय होतो. हा कॉमन हे आहे ज्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा असं सतत असे सतत काही प्रॉब्लेम आहेत किंवा काही हे असतात, सतत दुःख देणाऱ्या काही गोष्टी असतात, त्यांच्यामध्ये शुक्रक्षय ओजक्षयाची लक्षणं दिसतात. त्या पद्धतीने चिकित्सा करावी लागते. म्हणून मानसिक वृत्तांत कौटुंबिक वृत्तांत हे किस पेपरमध्ये लिहायचा, म्हणजे दारू पिणारा नवरा असेल किंवा काही असं काही असेल की जिला रोज हे आहे दुःख आहे अशा स्त्रीमध्ये किंवा अशा पुरुषामध्ये शुक्रक्षय उदक्षयाची लक्षण. तर आनंद ही गोष्ट शुक्रवर्धन करणारी आहे आणि म्हणून ते स्नान हे आहे. तथाच वक्षंती आणि म्हणून सांगितलेलं आहे, यत किंचित मधुरम स्निग्धम ग्रहणम बलवर्धनम मनसोहर्षणम यत तत् सर्व वृष्टमुच्यते. ही सांगितले की मधुर स्निग्ध ग्रहण जे काही बलवर्धनासाठी जे आहे ते सगळं आणि मनसोहर्षणम मनाला आनंद देणार ते सर्व काय वृक्ष आहे, ते सगळं वृक्ष आहे, वृक्ष भाव निर्माण करणार आहे. तथा स्नानम जठराग्ने बहिर्निर्गतानी. स्नानाने जठराग्ने जो बाहेर गेलेला जो आहे. रोमकूप आश्रितानी अर्चिशी. रोमकूपामध्ये जो आश्रित झालेला असा जो अग्नी आहे तो अर्चिशी म्हणजे पण अग्नी बहुवचन आहे. अर्चिशी द्वितीय बहुवचन झाले. तो रुद्वा अंतर नयती. तो रुद्ध झालेला त्याला काय करतो, स्नान आत नेतो. अंतर नयती ततश्च अग्नि आणि तिथे तो अग्नी प्रबलत्व कुर्वत की तिथला अग्नी प्रबल होऊन दीपनम संपद्यते. दीपन होत शरीराच्या अग्नीच मोठ्या अग्नीचं दीपन होत असं ते सांगतात स्नानामुळे. काम यथा जस शीतकाले शीत अनिल स्पर्शात संवृद्धस्य जठराग्ने प्रबलत्व. की शीतकाळामध्ये शीत अनिलाच्या संस्पर्श शीत अनिलाच्या स्पर्श समृद्ध स्पर्श मिळाल्यामुळे समृद्ध म्हणजे फुलफिल झाल्यामुळे अशा पद्धतीने शीत अनिलाचा स्पर्श मिळाल्यामुळे काय होतो, जठराग्नी प्रबलत्व होते. जठराग्नी वाढतो. बलात इति अस्तु व्याचक शिष्ट. बालात सॉरी हा बालात इति अस्तु व्याचक शिष्ट म्हणजे व्याचष्टी म्हणजे सांगत आहोत. बालात म्हणजे
हालात म्हणजे ह्याच्यात काय बघा लहान मुलांमध्ये नसणार आहे पारा. पुढे बघूया, ओळ बघूया. हा नारायण भाजपाख्यम स्वगाश्रितम पित्तम अंतः की स्नानामुळे जे भ्राजक नावाचं जे सांगितलेले स्वगाश्रित पित्त ते पित्त अंतः प्रवेश दुष प्रवेशात प्रवेशद म्हणजे आत जाऊन उष्माणम संवर्धती उष्मा वाढवत तेन दीपनम त्याद्वारे ते दीपन करत असं सांगितलेलं आहे. अतः एव परिषेके जलम उष्णम इच्छते आणि म्हणून परिषेकासाठी उष्ण जल सांगितलेलं आहे. यस्मात शीतम निर्वापयती तेजो न देहस्य अंतः प्रवेशम यती इथे सांगतात की यस्मात त्यापासून जेव्हा शीतजलाचं निर्वापन केलं जातं शीतजल अंगावर टाकला जातो तेव्हा तेजो न देहस्य अंतः तेज आहे तेज गुण जो आहे तो देहाच्या आत प्रवेश करत नाही. शीतकाले तू यत शीत अनिल शीत अनिल स्पर्श संवृद्धस्य अग्ने प्रबलत्वं तत्कालम एव तस्मिन् काल स्वभाव स्वभाव्य स्वभाव्याद इति बोधव्यम की ज्यावेळी शीतकालामध्ये शीत अनिलाच्या स्पर्शामुळे अग्नि ज्यावेळी प्रबल होतो ती गोष्ट जी आहे ती तो काल स्वभावाने होतो असं त्यांचं म्हणणं आहे. अरुणदत्ताच्या ह्याच्यात खूप कॉन्ट्रावर्सी आहे पुढे पुढे येईल. की ते काय म्हणतात की गरम पाण्याने जेव्हा आपण अंघोळ करतो त्यावेळी भ्राजक पित्ताचा अग्नी वाढतो आणि पर्यायाने जठराग्नी वाढतो असं ते म्हणतात. नंतर ते काय म्हणतात की थंड पाणी जर असं अंगावर टाकलं की त्या थंड पाण्यामध्ये उष्ण गुण नसल्यामुळे काय होत अग्नी वाढत नाही असं ते म्हणतात अरुणदत्त. आणि मग ते म्हणतात की जर थंडीच्या शीत ऋतूमध्ये काय काय म्हणतात थंडीमध्ये वाढतो म्हणजे ते काल स्वभावाने वाढतो असं आणि थंडीमध्ये जे काय वाढतो शीत अनिल समृद्ध त्याच्यामुळे शीत आणि अनिल मिळाल्यामुळे काय होत जो वाढतो तो काल स्वभावाने वाढतो असं असं तुम्ही अर्थ घ्या. तथाच अन्य ऋतो शीते सती मंद शीते सती मंदाग्नी तू एवम दृश्यते की बाकीच्या दुसऱ्या शीत ऋतूमध्ये मंदाग्नी दिसतो व्यवहारामध्ये. दोन शीत ऋतू एकदम खूप शीत ऋतू अतिशय थंडी असणं आणि नॉर्मल शीत ऋतू जो वर्षादीमध्ये शीत ऋतू असतो तो कारण ते काय म्हणतात की दुसऱ्या अन्य शीत ऋतूमध्ये मंदाग्नी दिसतो यथा वर्षा असो जसं वर्षामध्ये वर्षा ऋतूमध्ये अग्निमांद्य अग्निमांद्यात एव अत्रही वन्नी संदुक्षणम भोजम समुपदिष्टम की अशा या वर्षा ऋतूमध्ये अग्निमांद्य दिसतं आणि म्हणून त्या वर्षा ऋतूमध्ये अग्निसंदुक्षण होण्यासाठी जे भोजन आहे ते सांगितलेलं आहे असं ते सांगतात. तथा च मुनी सांगतात की चरकामध्ये लिहिलेलं आहे श्लोकात व्यक्त आम्ल लवण स्नेहम वात वर्षा तुले अग्नी विशेष शीते भोक्तव्यम वर्षास्व अनिल शांतये हे काय म्हणतात की ते चरक आणि चरकांचा श्लोक आहे. व्यक्त असा आम्ल लवण स्नेह असा जो आहार आहे तो घ्यायचा आहे वर्षा ऋतूत वर्ष वात वर्षा फुले अहनी फुले म्हणजे वात जमतो वर्षा ऋतूमध्ये कधी जमतो अहनी अहनी म्हणजे दिवसा जमतो वात वृद्धी होते दिवसा आणि त्यामुळे तिथे आम्ल लवण असा स्नेहयुक्त आहार घ्यायला पाहिजे. विशेष शीते भोक्तव्यम अशा विशेष शीत ऋतूमध्ये तो भोक्तव्य म्हणजे खायला पाहिजे वर्षा व अनिल शांती वर्षा सु वर्षा सुवर्षा मधला अनिलाचं
अनिलाची शांती करण्यासाठी अशा पद्धतीचा आहार खायला गेला पाहिजे असं ते चरक म्हणतायत. इष्ट साधन. आता ऍक्च्युली हा जो श्लोक दिलेला आहे भागवताचार्यांनी, दीपनम वृक्षम आयुषम स्नानम ऊर्जा बलप्रदम तंडू मलश्रम अश्वेत संतात, दहायचा त्यांनी अंघोळीचे गुणधर्म दिले. अजून त्यांनी काय थंड पाण्याने करा, उष्ण पाण्याने करा, अजून काही श्लोकात सांगितलेलं नाही. अरुंधतीने आधीच सगळं त्याच्यावर भाष्य केले. हा गरम पाणी करायचं का, थंड पाणी करायचं का, अशा पद्धती. हा इष्ट साधन झालं, हे झालं. आता हे माद्री काय म्हणतात, इष्ट साधन कसं द्वारा स्नान विदते, ही आरोग्य आरोग्य मिळण्यासाठी जी साधन आहे त्याच्यामध्ये स्नान सांगितलेलं आहे. दीपनमिती स्नानम दीपनत्वादी गुणम, स्नानाचे दीपनत्वादी हे सगळे गुण आहेत. अतः कुर्यात किती अर्थ सिद्ध यांची म्हणून ते करायला हवं, असा अर्थ सिद्ध होतो. दीपनम प्रभावात, त्याचा प्रभाव दीपन आहे स्नानाचा. केचित अत्र युक्तिम आहो, काही जण इथे अशी युक्ती सांगतात, बाह्य अंग सेकैही, बाह्य अंग सेकैही म्हणजे बाहेरून अंगाचं परिषेक केल्यावर म्हणजे स्नान केल्याद्वारे, सेकैही त्याद्वारे, शीत आद्य शीत आद्यही म्हणजे थंड पाण्याने केल्यावर, शीत आदी गोष्टींनी परिषेक केल्यावर, उष्मा अंतर्याती, उष्मा काय होतो आत येतो, पीडित हा नरस्य जो पीडा झालेल्या जो नर आहे म्हणजे आजारी जो नर आहे किंवा जो काही नर आहे त्याला स्नात स्नातम अत्र दीप्यते तेन पावक हा पावक हा दीप्यते, नरस्य पावक हा पीडित हा नरस्य पावक हा स्नानम दीप्यते. ते काय म्हणतात की बाहेरून जर थंड पाण्याने आंघोळ केली म्हणजे आंघोळ केली, जर थंड पाण्याने बाहेरून लागलं तर अंगाला आंघोळ केली तर तो उष्मा जो आहे तो आत येतो, बाहेरचा उष्मा आत येतो आणि त्याचा त्या व्यक्तीचा अग्नी जो आहे तो दीप्त होतो असं कोणी सांगितलंय, केचित अत्र म्हणजे कोणीतरी यांनी सांगितले भावप्रकाश योग रचना करता असेल श्लोक, हा त्यांनी सांगितलंय असं. त्यामुळे थंड पाण्याने पण आंघोळ केल्याने पण जठर अग्नी वाढणार आहे असं ते सांगतात. वृष्य दोन्ही प्रकारची आंघोळ केली तरी जठराग्नी वाढणार आहे, फक्त उष्ण स्नान केल्याने उष्ण परिषेक केल्याने बल पण वाढणार आहे शरीरात. वृष्य वृषाय स्त्री प्रसंग स्त्री स्त्री प्रसंगीने हितम शुक्रवर्धनम इत्यर्थ, की वृष्य म्हणजे स्त्री प्रसंग स्त्री प्रसंगासाठी हितकर असं असं वृक्ष आहे याचं प्रतीक वचन. शुक्रवर्धनम किती अर्थ हा शुक्रवर्धन होतो असा त्याचा अर्थ होतो. ऊर्जा उत्साह, ऊर्जा म्हणजे उत्साह. मल हा वग उपलेप हा, मल म्हणजे काय त्वचेवर असलेला उपलेप त्याला मल म्हटलेला आहे, तो मल जातो आंघोळी. मन कर्मेंद्रिय व्यापारे सती बुद्धि इंद्रियो हो परम बुद्धि इंद्रियो हो परम तंद्रहा, म्हणजे की मन कर्मेंद्रिय व्यापारामधला म्हणजे मनाचा आणि कर्मेंद्रियाच्या व्यापारामध्ये जी काही तंद्रा येते जी काही हे येते काय येते आळस जो येतो बुद्धीला आलेला असा आळस हा सगळा जातो. दय्य मानवत दुःखम दाहा, दय्यमान अतिशय शरीराला अंग अंग गरम गरम जे होत त्याने जे दुःख काही होत तशा तशा पद्धतीचं दुःख आणि पापमा म्हणजे पाप. ठीक आहे पुढे जाऊ 17 नंबर. उष्णांबू उष्णांबुना अध उष्णांबू न अधहा कायस्य परिषेको बलावह तेन एव
उत्तमांगस्य बलरुत्केह चक्षुषाम सांगितलं की गरम पाण्याने अंगो कायची न अधः कायस्य नाही सर या उष्णाम गुना अधः कायस्य परिषेको बलावः की उष्णाम गरम पाण्याने डोक्याच्या खाली असं स्नान करायचं ते बलवह आहे बलावह आहे त्याच्या पद्धतीचं आणि तेन एव उत्तम अंगस्य जे उत्तम अंग आहे त्याच्यावरच ते गरम पाणी घेतलं तर काय होणार आहे बल रुत्केश चक्षुषाम की बलहानी होणार आहे बलवृत बलहानी होणार आहे कोणाची केश आणि चक्षुची केशांची आणि डोळ्यांची म्हणजे डोक्यावर गरम पाणी घेऊन उष्णांबुना अध कायस्य परिषेको बलावह गरम पाण्याने उष्णांबुना तृतीय ऐकवचन गरम पाण्याद्वारे अध खाली अंघोळ जर केली डोक्याच्या खाली तर ते बल बलवान बलावह आहे ताण पद देणारी अशी अंघोळ आहे ती प्राणकृत प्राण वाढवणारी अशी अंघोळ आहे तेन एव उष्णोदकेन एव उत्तम अंगस्य शिरसः परिषेको विधेयम विधीयमान केश चक्षुषां बलरुत् आणि उत्तम अंग म्हणजे शिरस हे उत्तम अंग आहे आणि त्याच्याद्वारे जर परिषेक केला म्हणजे त्याच्यावर गरम पाणी टाकलं त्या उत्तम अंगावर विधीयमान विधीप्रमाणे अशा पद्धतीचं तर केश चक्षु यांची यांचं बल कमी होतं बलरुत् बल कमी होतं प्राणी अंगानाम समाहारा एव द्वंद्व हा इति अस्य प्रायिकत्वात् केश चक्षुषाम इति उपपन्नम एव एव उपपन्नम एव की प्राण्यांचे अंग आहे ते समार द्वंद्वामध्ये येतात समार द्वंद्व म्हणजे काय सगळे द्वंद्व तुम्हाला शिकवले ना मी निदान स्थानाचे समास द्वंद्व समास समहार द्विगु कर्मधारेय मध्यम पद लोप समार म्हणजे काय की म्हणतो ना हात पाय धुवून ये जा हात पाय धुवून म्हणजे हात पाय तोंड कान नाक सगळं धुवून ये समार द्वंद्व आहे आणि लक्षात सगळं येत इत्यादी समूहवाचक येईल का समूहवाचक म्हणजे समूहवाचक हा असं की यांना काय चहा पाणी द्या पाहुण्यांना चहा पाणी द्या म्हणजे काय नाश्ता द्या चहा द्या पाणी द्या बिस्किट द्या सगळं द्या समार द्वंद्व तर प्राण्यांचे जे अंग आहेत ना ते समहार द्वंद्व येतात है ना म्हणजे गरम पाण्याने डोक्यावर आंघोळ केली तर डोक्यावर आंघोळ केली तर डोळ्याला आणि काय एवढं डोळ्याला आणि केसांना हानिकारक आहे म्हणजे काय डोळ्याला हानिकारक आहे केसांना हानिकारक आहे कानाला हानिकारक आहे जे जे काही उत्तम अंगांमध्ये इंद्रिय आहेत त्या सगळ्यांना ते हानिकारक आहे ती आंघोळ असा का तुम्ही अर्थ घ्या असं ते सांगताय चक्षुषाम इति उपपन्नमेव उपपन्नमेव घेणं असा अर्थ घेतला पाहिजे एव असा अर्थ घेणं अरुणदत्ताला वाटतं असं कुठं ह्याच्यात दिलेलं नाही कुठे कुठल्या भाषांतरात पण असं अरुणदत्ताला वाटतं तर समार द्वंद्व करायचं एकदा समाज सगळे मराठी ते बघा म्हणजे तुम्हाला इतर 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 द्वंद्व कुठला समार द्वंद्व कुठला सत्पुरुष समास कुठले देहू कुठला चतुर्मास चार मासांचा समास बस पुढे जाऊ आयुर्वेद रसायन हेमाद्रीची टीका उष्ण शीत भेद भिन्नस्य स्नानस्य विषयम आह की उष्ण शीत हे जे भेद आहेत ते भिन्न भेद आहेत त्या विषयाचा अनुभव बोलतो आपण उष्णांबुनेती उष्णां उष्णांबु जे आहे त्या विषयाने बोलतोय उष्णांबुना यह परिषेकः तो अधः कायस्य बलाव उष्णांबुद्वारे जो परिषेक केला जातो तो परिषेक केला जातो तो अधः कायस्य शरीराच्या खालच्या बाजूला केला जातो
एव उत्तम अंगस्य ऊर्ध्वकायस्य केशानां चक्षुश्च बलरुत आणि ते सोस परिचित ऊर्ध्वभागी केला तर तो केशांना आणि डोळ्यांना हानिकारक आहे. तस्मात केश चक्षु बल बलार्थीभिः शीतेन वारिणा स्नातव्यम् इति ही इतरैहि उष्णेन इति अर्थ सिद्धम्. याचा अर्थ असा होतो की डोक्याला डोकं जे आहे विषय उत्तम अंग जो आहे तो थंड पाण्याने शीतेन वारी म्हणजे पाणी थंड पाण्याने स्नातव्य म्हणजे स्नान करायला पाहिजे. डोकं थंड पाण्याने धुवायला पाहिजे आणि शरीर गरम पाण्याने धुवायला पाहिजे केलं पाहिजे असा अर्थ इथं सिद्ध होतो. न तू एकस्मिन स्नाने इथे सांगतात की एकस्मिन स्नाने एकाच स्नानामध्ये शीत उष्ण योग प्रयोग हा शीत उष्णाचा प्रयोग जो आहे तो क्रियासंकर दोषपत्ते हे की एका स्नानामध्ये शीत उष्ण याचा प्रयोग जो आहे तो क्रियासंकर होणार नाही न तू हा होत नाही असं ते सांगतात. का होत नाही काय म्हणतात ज्यावेळी दोन वीर्याचे म्हणजे उष्ण शीत असं ज्यावेळी आपण शरीरावर हे करतो किंवा हे घेतो किंवा पोटातही घेतो गरम पाणी कडकडीत पिल्यानंतर थंड पाणी पिणे हा क्रियासंकर आहे. हा तर तसा जर संकर झाला तर दोषोत्पत्ती होते असा साधा नियम. तर असं जर आपण आंघोळ केली तो थंड पाणी धुतो आणि अंग गरम पाणी तर क्रियासंकर होईल का असं एक प्रश्न उपस्थित झालेला होता. तर तो होत नाही असं ते म्हणतात. संग्रहामध्ये सांगितलेलं आहे की चक्रपाणीनंतर सांगितलेलंच आहे त्याच आपल्या चरकामध्ये ना तो क्रियासंकर होत नाही आंघोळ करताना. हा सांगितले संग्रहामधला एक श्लोक आहे न अनालुप्त अनालुप्त म्हणजे आंघोळ न केलेलं असं न अनालुप्त शिरा स्नानात न जले अल्पे न शीतले की डोकं जे आहे हा ते न धुता आंघोळ करायची नाहीये. पहिलं डोकं थंड पाण्याने धुवायचं आंघोळ करतानाचा नियम आणि मग डोकं थंड पाण्याने धुतल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायचं. हा जले अल्पे न शीतले अल्प जलामध्ये आंघोळ करायची नाही म्हणजे पूर्वी पौधात बिवदात आंघोळ करतात नदी तसं तिथं कमी पाणी अशा ठिकाणी आंघोळ नाही करायची आणि न शीतले अतिशय थंड पाण्यात आंघोळ नाही करायची आणि डोकं न धुता आंघोळ नाही करायची. म्हणजे काय की पहिला थंड पाण्याने डोकं धुवायचं म्हणजे डोक्यातला जो उष्मा आहे तो शरीरात जातो असा तो नियम आहे. हा संग्रहामध्ये ते सांगितलेलं आहे आणि मग गरम पाण्याने आंघोळ करायची असं ते सांगितलेलं आहे. इवन तुम्ही त्या धारा करता ह्याच्या संपूर्ण शरीरावर ज्या धारा केली जाते उष्ण जलाची किंवा काय त्यावेळी डोक्याला आम्लकीचा लेप किंवा असं काही लेपन केलं जातं आणि मग ती धारा केली जाते. नाहीतर काय होतं की तो उष्मा डोक्यात जातो सगळा. त्यामुळे पहिलं डोकं थंड करायचं आणि मग बाकीच्या क्रिया करायचं साधा नियम आहे. हा जो वरचा लाईन आहे ना न एकस्मिन स्नाने शीत उष्ण प्रयोग तर न दिलेला आहे ना न तसं क्रियासंकर होत नाही तो प्रयोग जो आहे तो क्रियासंकर दोषोत्पत्ती निर्माण करत नाही. एका स्नानामध्ये जरी म्हणजे असं नाही की एकदा मी थंड पाण्याने करेन डोक्यासाठी एकदा मी गरम पाणी करेन आजो काय असं नाही. एका स्नानामध्ये एकाच आंघोळीमध्ये ज्यावेळी आपण डोकं थंड पाण्याने धुतो आणि अंग गरम पाण्याने धुतो त्यावेळी त्या एका स्नानामध्ये क्रियासंकर होत नाही. पुढे लिहिले ना क्रियासंकराची दोषोत्पत्ती होत नाही. तो क्रियासंकरला न लावायचं आहे का की असं लिहिलंय त्याच्यामध्ये अखंड वाक्यच आहे ते अखंड वाक्याला नकार आहे ना. न जर काढला तर काय होणार एकस्मिन स्नाने शीत उष्ण प्रयोग हा क्रियासंकर दोषोत्पत्ती एका स्नानामध्ये शीत उष्ण प्रयोग केला तर क्रियासंकराने दोषोत्पत्ती होते न काढल्या. एकस्मिन सप्तमी एक वचन एकाच बर. तर अशा पद्धतीने न अनालुप्त अनालुप्त म्हणजे न धुतलेलं नसलेलं अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने डोकं पहिला जायचं आणि मग असं करायचं असं स्नान करणं अपेक्षित आहे आयुर्वेदामध्ये. डोकं थंड पाण्याने धुणे आणि मग अंग गरम पाणी घेणे स्नानम येशाम अपथ्यम
म्हणजे इथं असं काय कोमट असं घ्यायचं सुकोष्ण की पूर्ण कुठलं थंड, कुठलं कसं आपण प्रॅक्टिकली थंड पाण्याचा असं प्रॅक्टिकली काय आपण पकडायचं ते थंड पाण्याने प्रॅक्टिकली? अगोदर म्हणजे थंड थंड म्हणजे अतिशीतल नाही पाहिजे पण गरम नाही पाहिजे, जे नॉर्मल पाणी आपलं आपण जे पितो हे जे नॉर्मल जे असतं ते. स्नानम शीतल जल म्हणजे काय एकदम फ्रीज मधलं पाणी नाही, नॉर्मल आपलं जे असतं त्या पाण्याने डोकं धुवायचं आणि म्हणजे करून डोक्यातला उष्मा हा शरीरात जातो आणि मग गरम पाण्याने अंघोळ करायची असतो. ते खरंच सांगितलं की प्रॅक्टिकली केलं जात नाही पण त्यात काय त्यात तुम्ही हे करू शकता की डोकं थंड पाण्याने धुणं गरजेचं आहे. एवढं डोक्यात ठेवलं तरी बाकी डोकं पहिलं ओलं करायचं मग अंघोळ करायचं. पूर्वी ह्या सगळ्या नियम होते अंघोळीचे, कशी अंघोळ करायची काय करायचं. मंत्र म्हणायचे स्नान करायचं. स्नानम येशाम अपत्यम स्नान दर्शितो की ज्याला स्नान हे अपत्यक आहे ते आता आम्ही सांगतोय कोणाला अपत्य करायचं. तुम्ही त्या भावप्रकाश मध्ये आणि सगळी स्नान सांगितले समुद्र स्नान भस्मस्नान स्नान हे सांगितले एकदा बघा भावप्रकाश. बर स्नानम अर्धितम नेत्र अस्य कर्ण रोग रोग अतिसारीषु अध्वान पिनत पिनत अजीर्णम भुक्तवत सुच गर्हितम. गर्हित म्हणजे यांनी करू नये, यांना हित कर नाही, यांचा विरोध अशा पद्धतीचा. कोणाच स्नान अर्धित अर्धित जल आहे तो नेत्र अर्धित नेत्र नंतर नेत्राचे विकार झालेला आस्य आस्य म्हणजे तोंडाचे विकार झालेले कर्ण कर्णाचे विकार झालेले रोग अतिसारेषु आता अतिसारासारखे रोग झालेले जे आहेत कर्णरोग जे आहेत कर्णरोग अतिसार अशा सगळ्यांमध्ये तुम्ही बोलत अधमान पिनत अजीर्ण भुक्तवत म्हणजे जेवलेल्याने काय करायचंय जेवण आंघोळ करायची नाही. काही जण नाश्ता करतात आणि आंघोळ करतात सगळ्यात वाईट आहे. हा खूप लोक करतात सकाळी नाश्ता करतात आणि आंघोळ करतात चहा बिस्किट खातात आणि आंघोळीत जातात हे अतिशय वाईट आहे. आंघोळी रिकाणपुटीच केली पाहिजे. नेत्रे च अस्य च कर्णौ च तत्र रोगः हे सगळ्याचे द्वंद्व समास आहे सगळ्यांचे जे रोग आहेत ते त्या रोगांमध्ये अंघोळ नाही करायची. अर्धितम च नेत्र अस्य कर्ण रोग रोगाश्च अतिसारश्च ते विद्यन्ते येषां ते. अर्धित म्हणजे अर्धित म्हणजे सगळाच येतो की ज्याच्यामध्ये नेत्र कर्ण अस्य ह्याची पण इन्व्हॉल्वमेंट येते. नाही अर्धितम च अर्धित आणि नेत्र अस्य कर्ण रोगाष्ट अतिसारश्च येन विद्यन्ते तेषां की हे सगळे रोग ज्यामध्ये विद्यन्ते ज्यामध्ये राहतात त्या सगळ्यांना स्नानाचा निषेध आहे. तेषु गर्हितम त्या सगळ्यांसाठी ते काय आहे गर्हितम म्हणजे अहितम अहितकर आहे. एवं शेषेषु योज्यम अशा पद्धतीने सगळ्यांसाठी ते योज्य योजना करायची गर्हितची. हा म्हणजे स्नानम अर्जितम गर्हितम स्नानम नेत्र रोगेशु गर्भितम स्नानम अस्य रोगेशु गर्भितम अशा पद्धतीची योजना करायची. योजन अधमादिनाम द्वंद्व द्वंद्व हा सतो मतुप हा इथं मतुप प्रत्यय लागतो. मतुप प्रत्यय मी शिकवला नाही असताना की कशाला लागतोय अधमादिनाम अधमानी अधमान पिनस अजीर्ण भुक्तवत हा जो आहे तो मतुप प्रत्यय लागलेला आहे. भुक्तवत हा मतुप प्रत्ययाचं उदाहरण. रूप असेल तर रूपवत किंवा मतुप म्हणजे रूपवान रूपवान रूपवती रूपवत हे मतुप प्रत्यय आहे. आलं लक्षात धनवान धनवती धनवत हा काय मतुप प्रत्यय. बर तर तस
दुसऱ्या पद्धतीने त्यांना मधू प्रत्यय लागतो, म्हणजे आधमानवत, सॉरी आधमानवान, हा आधमानवान, पिनसवान, अजीर्णवान अशा पद्धतीनं मतूप प्रत्यय लागतो. आणि वस्तूप पण प्रत्यय, मतूप आणि वस्तूप एकसारखेच प्रत्यय. वस्तूप मध्ये वत होतो, म्हणजे हे भुक्तवत जो झालेला नाही शब्द तो वस्तूप प्रत्ययचा होतो. भुक्तवत जेवण जेवलेला, तर यांना तुम्ही वस्तूप किंवा मतूप प्रत्यय लावा असं ते सांगताय, जेणेकरून तो हे होईल, काय होईल, आदमान असलेल्याला, पिनस असलेल्याला, अजीर्ण असलेल्याला, जेवलेला जो आहे त्याला ना त्याला काय नाम हे अर्थ कराय असा अर्थ होतो. तेन अधमानवत सु गर्हितम इति योज्यम, आणि अशा पद्धतीने अधमानवत अशांना तो गर्हित अहित कर आहे असं योजना करू शकतो. योज्यम एवं शेषेषु अपि, आणि सगळ्यांनाही तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. हा अधमानवत सुगर्हितम, भुक्तवत सुगर्हितम, विनसवत सुगर्हितम असं करून तुम्ही करू शकता. हा अर्धित आदौ स्नानम निषेधती, अर्धामध्ये स्नानाचा निषेध केलेला आहे. स्नानम इति अर्धितम म्हणजे एकायाम, अधमानम अधमानम उदरा उदरः पूर्णम, उदरः अपूर्णम, उदर पूर्णपणे भरणं त्याला काय म्हणतात, अधमान म्हणतात. हा उपसर्गाचा अर्थ पूर्ण संपूर्ण पर्यंत असा होतो. भुक्तवा भुक्तव भुक्तवान कृत भोजन, भुक्तवान म्हणजे जेवण केलेला, गर्हित म्हणजे निषिद्ध निषेध केलेला. ठीक आहे, आता एकोणीसावा श्लोक घेऊया. व्यवहारात असे खूप तुम्हाला पेशंट दिसतात, त्यामुळे ते सगळं विचारणं केसमध्ये सगळं विचारणं गरजेचं आहे. सर एक मिनिट, गर्दीमितीच परत अर्थ सांगा ना एकदा. गर्हित गर्हित मिती आदमान ते ना त्याद्वारे ते ना आदमानवत आदमानासारखं गर्हितम इति योज्यम, गर्हितम आदमानासारखा विरोध आहे. गरी आदमान करायचं वस्तू प्रत्यय सगळ्यांना लावून अलग लक्षात, जसं भुक्तवत केला ना तसं तुम्ही आदमानवत पिनसवत अजीर्णवत असे सगळे करून काय करायचं, गर्हित लावायचं अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करायची हे करायचं अर्थ घ्यायचं अलग लक्षात. गर्हित सगळ्याला लावायचा, आदमानाला लावायला यायचा, पिनसाला लावायचा, हा अजीर्णाला लावायचा, असं सगळ्याला लावायचं. ठीक आहे, आणि वर जे सांगायचे आहेत ना स्नानम अर्धितम नेत्र असतं ह्याला द्वंद्व लावायचं. हा स्नानश्च अर्धितश्च नेत्र अस्त्यश्च कर्णश्च अतिसारश्च गर्हितम असं. ठीक आहे सर, हे वत प्रत्यय लागला म्हणजे की असा का, म्हणजे भुक्तवत म्हणजे जो जेवला आहे असं भुक्तवानचा पण तोच अर्थ होणार. रूपवान रूप असत्य अस्ति सह त्याला ऋचामध्ये रूप आहे असा तो रूपवान आहे ना. स्त्री असेल तर रूपवती आहे ना, नपुसक असेल तर रूपवत आहे की नाही. ठीक आहे, धन्यवाद. पुढे जाऊ दे. एकोणीसावा श्लोक, जीर्णे हितम मितम च अद्या, अद्यात म्हणजे खाणं आहे ना. कसं खायचं, जीर्णे जीर्ण झाल्यावर कसं खायचं, हितम मितम हितकर आणि मितकर म्हणजे मात्रायुक्त कमी मात्रेत जे चांगली व्यवस्थित मात्रेत असं, हा असं अद्यात अद्यात म्हणजे खायचं. न वेगान इरियेत बलात, वेगांचं काय करायचंय, इरियन म्हणजे निर्माण करायचं नाही, म्हणजे उदीरण करायचं नाही, हा बला बलपूर्वक. न वेगितो अन्य कार्य त्यात, की न वेगितो वेग आल्यावर कुठलंही दुसरं काम करायचं नाहीये. न जितवा साध्यम आमयम, ही कुठलाही व्याधी साध्य जो साध्य व्याधी आहे त्याला जितवा त्याला पहिला जिंकून घ्यायचं आणि मग बाकीच्या गोष्टी करायच्या. तर ही चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत एका श्लोकात.
पहिलं काय की काहीतरी पूर्ण जिरल्यावर दुसरं हितकर आणि मितकर असं आहार खायचा आहे. वेगांचं हे करायचं नाहीये, बलपूर्वक वेग निर्माण करायचे नाहीये. वेग आल्यावर दुसरं कार्य करायचं नाहीये आणि साध्य व्याधींना पहिले जिंकायचं. जीर्णे सम्यक परिणते पूर्वे आहारे अद्यात अद्यात म्हणजे गुंजित म्हणजे खाणं. ही सम्यक परिणत पूर्वीच्या आहाराचं झाल्यावर पुढचा आहार घ्यायचा. किम अद्यात काय घे काय खायचं. हितम हितकर म्हणजे पथ्यम. मितम म्हणजे मात्रायुक्त मात्रेयायुक्त मात्रे द्वारा युक्त असलेलं. पथ्यम अपी पथ्यम अपी ही अतिमात्रम हीन मात्रम वा भुक्तम दोषाय स्यात अतोमितम. ही जे पथ्य आपण सांगतो ते अतिमात्र खाणं हीन मात्र खाणं है ना अशा पद्धतीचं जे खाणं आहे ते दोषाय दोषांसाठी दिलेलं आहे पथ्य. आलं लक्षात. त्यामुळे सगळ्यांना सरसकट एक मात्रा होणार नाही. ज्याचा दोष जास्त कुठला दोष जास्त पित्त दोष जास्त असेल तर आहाराची मात्रा वाढवणार आपण. आलं का लक्षात. वात दोष असेल तर आहाराची मात्रा आपण कमी करणार. अशा पद्धतीने कफ दोष असेल तर आहाराची मात्रा मध्यम ठेवणार. अशी ती मित मात्र आहे. त्यामुळे मित मात्र सगळ्यांसाठी वेरी वेरी होणार. अतो मितम न वेगान इत्यादी वेग जे आहेत असे असे न वेगान इत्यादी वात वात विणमूत्रादीनाम संबंधीनो. हा वेग जो आहे तो वात मूत्रादींचा संबंध अशी आहे. वेगान न उन्मुखी भूतान संबंधीनो. वेगान न उन्मुखी भूतान बलान न इरियेत न इरियेत न प्रवर्तयेत. की जे उन्मुखी वरचे जे वेग आहेत म्हणजे सर्दीचे वेग ठेकरचे वेग हा ते काय आहे. न उन्मुखी भूताम उन्मुखी म्हणजे वर आलेले जे वेग आहेत ते वेग बलान न इरियेत त्यांचं पण बलपूर्वक काय करायचं ना प्रवर्तन करायचं नाही. म्हणजे काही जण हे करतात ना उगाचं ठेकर काढतात किंवा काही जण उगाचं तशी आंब्या देतात तर असं बलपूर्वक त्यांचं पण प्रवर्तन करायचं नाही. म्हणजे हे वेग फक्त वातमूत्रांचेच नाही की ह्यांचे पण उन्मुखी वेगांचं पण करायचं नाही असं ते सांगतात. सगळेच वेग न वेगीती इत्यादी म्हणजे याचा अर्थ न वेगीती वेग आलेलं नाही असा इत्यादी. संजात वात विणमूत्र वेग वेग हा समकृत्वा न अन्य कार्य की संजात म्हणजे निर्माण झालेले जे वातमूत्रांचे जे वेग आहेत ते निर्माण झाल्यावर न अन्य कार्य कुठलंही दुसरं कार्य काय करायचं त्यात करायचं नाही. त्यात त्या काम त्या कुठलंही दुसरं कार्य करायचं न अन्य कार्य कुर्यात इति अर्थ. दुसरं कुठलंच कार्य करायचं नाही. न अन्य कार्य कुर्यात इति अर्थ कुठलंच कार्य करायचं नाही. न अजित्वे न अजितू इत्यादी. अजी म्हणजे चालणं फिरणं रनिंग करणं किंवा मारामाऱ्या करणं जी काही कार्य आहेत ती कुठलीच कार्य अशी करायची नाही. आजी साधयितुम शक्या हा साध्य हा सम रोगम जित्वा न अन्यम कार्य साधिती वचन. कि जे ट्रीटमेंट करायला साधयितुम शक्य जे शक्य आहेत असे साध्य जे व्याधी आहेत त्या व्याधींना पहिले जिंका आणि नंतर कुठलंही कार्य करा असं ते सांगतात. त्या व्याधीला असं सोडू नका. पहिला व्याधी तो जिंका आणि मग कुठलंही कार्य म्हणजे ह्या गोष्टी पहिल्या प्रेफरन्स ह्याला द्या असं ते सगळे सांगतात. की जीर्ण झालेलं भोजन असेल तर दुसरं अन्न खावा. वेगाचं हे करू नका. बलपूर्वक वेग निर्माण करू नका. वेग आल्यावर कुठलं कार्य करू नका. आणि आजार असेल तर आधी आजार पहिला जिंका. असं हे सगळं आरोग्याच्या साधण्याचे उपाय. तरी उपेक्षितो दुःख साध्य असाध्य वाच्यात. उपेक्षित झालेला दुःख साध्य आणि असाध्य असा जो आहे त्यात म्हणजे तो निर्माण होतो त्याची जर उपेक्षा केली साध्याची तर तो दुःख साध्याने असाध्यत्व त्याला निर्माण होत. साध्य शब्दो उपादान उपादानात असाध्यम आमयम प्रति यज्ञो न कार्यम. हे साध्य शब्द हे उपादान आहे असाध्य असाध्य आमयाचं साध्य रोगाचं. साध्य रोगच नंतर
असाध्य रोगाचं कारण होऊ शकतं जर त्याची उपेक्षा केली तर. त्यामुळे आमयम प्रतियत्नो न कार्यम, त्यामुळे तो पटकन बरा करणं गरजेचं आहे. त्याच्या यत्न म्हणजे प्रयत्न केले गेले पाहिजे, जर केले गेले नाही तर ते असाध्याचं कारण होतं असं सांगतात. आणि जर प्रयत्न त्याचे केले नाही तर चिकित्सा चिकित्सा नाही चिकित्सा निष्फल निष्फल्या किती द्योतयती, त्याचे प्रयत्न केले नाही तर चिकित्सा निष्फल होते. अशा पद्धतीने होत ते सांगतात. थांबूया. काल आपण उपसर्ग बघितले परवा सगळे. आता एकदा प्रत्यय बघू. कृदांत हे सगळे बघितले आपण. संधित प्रत्यय एकदा आपण सगळे बघूया. बाकी सगळे जे बघितले आपण कुठले. हा सुमन प्रत्यय, चौतु प्रत्यय आहे की नाही हे सगळे बघितले आपण. शत्रू बघितले, शत्रुशानच बघितले सगळे. आपण एकदा हे बघूया सद्धित प्रत्यय जे आहे ना, मतुम वतुम सगळे बघूया आपण. समास बघू एकदा सगळे. तुम्ही समास स्वतः वाचू शकता, समास काही कठीण विषय नाही. समास सगळे वाचू शकता. मराठी व्याकरणाचं पुस्तक घेतो तरी त्यात समास आहे, येत असतात सगळे समास सगळ्या भाषांमध्ये, हिंदीमध्ये पण आणि त्याच्यामध्ये छंद समास हे सगळे सेम आहे सगळ्यामध्ये. कसं आहे एक वेळ भोजन करणं मूळ आपले जे चरक सुश्रुत आणि वाग्भट हे मूळ आपण मानतो आणि लक्षात बाकीचे जे ग्रंथ येतात त्याच्यात वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत आणि लक्षात मग त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. काही ठिकाणी एक वेळ भोजन करा सांगितले आहे ना. द्विभुक्ता नाही एक भुक्ता द्वे स्नानम, आपण एकदा जेवण दोन वेळा अंघोळ करणं असं पाहिले. साधा नियम आता कसं असतं, एक सातम्या नावाची विविधता येते. आपल्या पिढ्यान पिढ्या दोन वेळा जेवत आलेले आहेत हे की नाही, तर ती त्याच्या विरुद्ध जरी वागलं त्या गोष्टीचा आणि जे तरी पथ्यकारक असतं तरी ते अपथ्यकारक ठरत हे की नाही. त्यामुळे आपण सध्या आपण आत्ताची जे कमीत कमी दोन वेळा तरी जेवतो बरोबर आहे, ते आपल्याला आता पथ्यकारक आहे. पण 50 नंतर एक वेळा जेवण हे फायदेशीर आहे. वय वर्ष 50 40 50 झालं की अग्निमानते ज्यावेळी दिसायला लागतं वयानुसार, त्यावेळी जो एक वेळा जेवतो त्याची तब्येत अतिशय चांगली राहते, त्याला कुठलाही जागा होत नाही नंतर ते जेवणारे असतात. त्यामुळे 50 नंतरच्या पेशंटला एक वेळा जेवणं हे पथ्य पहिलं सांगायचं. सकाळ दिवसाचं जेवायचं खायचं जेवायचं. चहा नाश्ता आपल्या आयुर्वेदात तर नाही आहे, तो काही विषय देत नाही. अंघोळ झाल्यावर जेवायचंच असतो असा साधा नियम. आणि त्यासाठी जेवण लवकर बनवायचं असतं, त्यासाठी चहा नाश्ता करायचा नसतो असं ते अनुरोधाने अर्थापत्ती येणार आहे की नाही. आणि मग एकदाच जेवण बनवणं फायदेशीर असतं सगळ्यांसाठी, घरातल्या लोकांसाठी पण आपल्यासाठी पण सगळ्यांसाठी फायदा असतो. काही राज्यांमध्ये काही कामगार जे असतात ते असंच करतात, अंघोळ झाली की पहिले जेवतात आणि मग दिवसभर काम करतात, काय त्यांना मध्ये आधी काही लागत नाही. आपलीच लाईफस्टाईल आपण अशी केलेली आहे म्हणजे आम्ही पण लवकरच जेवतो, पण आत्ताची लाईफस्टाईल अशी आहे मॅक्झिमम लोकांची की नाश्ता करतात. नाश्त्यासाठी किचनमध्ये सगळं परत हे करायचं, मग परत 3-4 तासांनी जेवणाची वेळ येते. ही सगळी अतिशय चुकीची दिन
लीन दोष म्हणून ही सगळी प्रकरणं घडतात. कारण 4 तासात तो नाश्ता पचलेलाच नसतो, त्याचा अवस्थापाक पुढचा चालू असतो, आणि त्या अवस्थापाक पुढचा चालू असताना दुसरं परत पहिला अवस्थापाकाचं अन्न पडतो, पहिला अवस्थापाकाचं ते शरीर अन्न तोडतो. त्यामुळे कुठलाही अवस्थापाक व्यवस्थित होत नाही. मग काहीतरी मीठ खातायला लागतं, कोलेस्ट्रॉल जमतं, ब्लॉकेज जमायला लागतात, काही काहीच्या अवरोधाच्या यश संगत वैगुण्यात व्याधी उपजायचं, तिथे व्याधी होती. त्यामुळे पहिलं सगळं अंघोळ झाली की वाटलं तर जरा एक तास वेट करा, पण जेव्हा फार गरज वैद्यांसाठी तर फार गरजेचं आहे. एकदा का तुम्ही सकाळी जेव्हा की दिवसभर प्रॅक्टिस करायला मोकळे, परत लंच टाइम हा विषयच येत नाही, फायदेशीर आहे. नाहीतरी नाश्त्याला तेवढा वेळ जाणार, सगळं जाणार, आणि घरातली स्त्री पण मोकळी होती एकदा जेवण बनवून, आहे की नाही? नाहीतर ती दिवसभर मग किचन मध्ये कसं होत, त्यामुळे सवय लावायची सगळ्यांना घरातली सकाळी जेवणाची. चहा नाश्ता युगात फॅड आलेला आहे. चहा तर सकाळी पिण्यासारखं वाईट टाइम आहे. दिनचर्या आपली स्वतः पहिली बदलणं फार गरजेचं आहे वैद्यांनी आणि मग पेशंट. 3-4 लहान जेवणारे लोक आहेत, काय प्रमित आसनात एक करत थांबूया.